या महत्त्वाच्या घडामोडींनंतर आता बातम्या मात्र सुपर फास्ट. शिवेंद्र राजेंचा भाजपमधला प्रवेश राष्ट्रवादीच्या चांगला जिवारी लागलाय. यातून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी शिवेंद्र राजेंवर खरमरी टीका केली. मंत्रिपदाच्या तुकड्याकरता भाजपवासी झाले असल्याची टीका जयंत पाटलांनी केली. ते राष्ट्रवादीतल्या साताऱ्यातील शिवस्वराज्य यात्रेदरम्यान बोलत होते. राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा कराडमध्ये दाखल झाली. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रीती संगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. आजही सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले आणि रामराजे नाईक निंबाळकर यात्रेला गैरहजर होते. यावेळी उदयनराजे नाराज असून ते वैयक्तिक कारणामुळे गैरहजर असल्याची सारवासाराव खासदार अमोल कोल्हे यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर माजी आमदार मुफ्ती इस्माईल आज MIM मध्ये प्रवेश करणार आहेत. खासदार इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांसोबत प्रवेश करणार आहेत. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी असून मालेगावची जागा काँग्रेसच्या वाट्याला आली आणि त्यामुळे मुफ्ती इस्माईल यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडत MIM मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. पुण्यात आजपासून विधानसभा निवडणुकांकरता भाजपच्या मुलाखती सुरू झाल्यात. पुण्यात विधानसभेच्या 8 जागा असून सध्या 8ही जागा भाजपकडे आहेत. युती झाली तर शिवसेनेला एखादी जागा सोडावी लागेल आणि ही जागा नेमकी कोणती सोडायची यावरून आगामी काळात डोकेदुखी वाढण्याची चिन्ह आहे. कल्याण डोंबिवली भागातील 4 विधानसभा मतदारसंघातील भाजप इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात झाली. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नरेंद्र पवार, आमदार गणपत गायकवाड मुलाखती देणार आहेत. या मतदारसंघाकरता भाजपचे नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकारी पण इच्छुक आहेत. इतकंच नाही तर शिवसेना पदाधिकारी आणि शिवसेना नगरसेविका मनीषा तारेंचे पती साईनाथ तारे हे सुद्धा भाजपमधून इच्छुक आहेत. त्यामुळे कल्याणमध्ये शिवसेनेला पहिला धक्का मानला जातो. मराठवाडा विभागीय आयुक्तांनी ऊस लागवडीबद्दल केलेल्या शिफारसीचा अभ्यास करून निर्णय घेऊ असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. ऊसाला भरपूर पाणी लागतं आणि त्यामुळे कमी पाण्यात ऊस कसा घेता येईल या संदर्भात जनजागृती सुरू असल्याचा फडणवीसांचा म्हणणं आहे. राज्यातील बीड जिल्ह्यामध्ये ऊसतोड मजूर महिलांचे गर्भाशय काढून टाकल्याची धक्कादायक बातमी News18 लोकमतनं दाखवली होती आणि चौकशी समिती आता या संदर्भात समोर येताना पाहायला मिळते. यामध्ये जवळपास 82,000 महिलांची तपासणी करण्यात आली आहे. यामधील 13,000 जास्त महिलांची गर्भाशय काढल्याची धक्कादायक माहिती आहे. हे सगळं मागील 15 वर्षात घडलेलं आहे. सरकारनं हे प्रकरण गांभीर्यानं घेतलं असून यात योग्य त्या उपाययोजना सुरू आहेत. चौकशी समितीच्या अध्यक्ष विधान परिषद उपसभापती नीलम गोरे यांनी या संदर्भात माहिती दिली. लोकसभेच्या दरम्यान फॉर्म्युला ठरला तेव्हा मी प्रदेशाध्यक्ष नव्हतो, पण अध्यक्ष म्हणून पक्षाकरता जास्त जागा मागणं हे माझं काम आहे असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलंय. युतीमध्ये किती जागा वाटून घ्यायच्या याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री अमित शहा आणि उद्धव ठाकरेंचा असेल असंही ते म्हणाले. पाटील नवी मुंबईत बोलत होते. येत्या 2 दिवसात निर्णय घेणार असल्याचं शिवसेनेच्या वाटेवर असलेल्या अवधूत तटकरे यांनी स्पष्ट केलं. काही वयापूर्वीच त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. उद्धव ठाकरेंसोबत राजकीय चर्चा झाल्याचं अवधूत तटकरे यांनी स्पष्ट केलंय. अवधूत तटकरे राष्ट्रवादीचे आमदार आहेत आणि राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे आहेत आणि त्यामुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर तो राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जातो. रावसाहेब दानवे हे आपल्या गावरान भाषणाकरता प्रसिद्ध आहेत. जालना इथल्या महाजनादेश यात्रेदरम्यान त्यांनी भाजपमध्ये सुरू असलेल्या इनकमिंगवर त्यांच्या इरसाल भाषेत भाष्य केलंय. त्यांनी कार्यकर्त्यांसमोर वॉशिंग मशीन आणि निर्मा पावडरचं भाजप कनेक्शन सांगितलं तर राष्ट्रवादीच्या यात्रेची त्यांनी प्रेतयात्रा म्हणून किल्ली उडवली. राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल होतोय. यामध्ये बाळासाहेब ठाकरे सोपलांवर टीका करताना दिसतात. केंद्राचं पथक अखेर साताऱ्याच्या तांबे या गावात पाहणी करता दाखल झाल्या. मात्र या पाहणी दरम्यान ऊस नको भात लावा असा केंद्रीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यामुळे वाद निर्माण झालाय. केंद्रीय पाहणी पथकाला पाहून इंग्रज आठवल्याची भावना यावेळी संतप्त गावकऱ्यांनी व्यक्त केली. सांगली आणि कोल्हापूरमध्ये महापुरानं जे प्रचंड नुकसान झालंय त्याचा आढावा घेण्याकरता 7 सदस्यीय केंद्रीय पथक दाखल झालं. सांगली कोल्हापूरकडे निघण्याआधी पुण्यात या पथकानं विधानभवनात बैठक घेतली. राज्यानं केंद्राकडे नुकसान भरपाईपोटी आर्थिक मदत मागितली आणि या बैठकीला
पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महसूल विभागाचे आयुक्त दीपक म्हैसकर, कोकण विभाग आयुक्त शिवाजी दौंड हजर होते. नागपूरच्या मिहान प्रकल्पाकरता काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. मिहान प्रकल्पाकरता आवश्यक असणाऱ्या 992 कोटींच्या अतिरिक्त खर्चास प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या वतीनं भुसावळ पंचायत समितीच्या बाहेर धरणं आंदोलन करण्यात आलं. सगळ्या ग्रामपंचायत संगणक परिचारकांना महाराष्ट्र आयटी महामंडळाकडून संगणक परिचालक म्हणून कायमस्वरूपी नियुक्ती द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाकरता आज झालेल्या निवडणुकीत सभापतीपदी सुवर्णा जगताप तर उपसभापतीपदी प्रीती बुरगुडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. दोनही पदांवर महिलांची वर्णी लागल्यानं बाजार समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला राज. परभणी मानवत महामार्गावर असलेल्या खड्ड्यांच्या दुरुस्तीकरता आज अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाला मुहूर्त सापडला. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागानं या महामार्गावरील खड्डे बुजवायला सुरुवात केली. या खड्ड्यांमुळे या रस्त्यांवर अनेकदा अपघातही घडले होते, त्यामुळे रस्त्यांवरून जाणाऱ्या वाहनधारकांनी हा रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी केली. मालेगाव शहरातील सगळेच रस्ते खड्डेमय झाले असून पावसाच्या रिपरिपीमुळे रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य आहे. रस्त्यावरील खड्डे आणि चिखलामुळे रोज अपघात होऊन अनेक जण जखमी झालेले असताना देखील महापालिका प्रशासन मात्र याकडे अक्षम्य दुर्लक्ष करत आहे. नागरिकांनी खड्डे बुजवण्याची मागणी जोर धरली. वाशिम तालुक्यातील पारडी आसरा इथे 45 वर्षीय व्यक्तीनं विद्युत खांबाला गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचं कारण अस्पष्ट आहे. या संदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत. मुंबईतल्या मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या मुंबई एकी ग्रुपकडून सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त कलाकारांसाठी एक हात मदतीचा तुमच्या आमच्या सगळ्यांचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगलीतील चित्रपटसृष्टीशी निगडीत असलेल्या आणि पूरग्रस्त असलेल्या जवळपास 50-60 कलाकारांना जीवनावश्यक वस्तूंचं किटचं वाटप करण्यात आलं. पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या उस्मानाबाद आणि लोहारा तालुक्यातील 82,000 शेतकऱ्यांना 29 कोटींचा पीक विमा वितरित करण्याचा आदेश राज्य सरकारनं दिलाय. 8 दिवसांच्या आत 2017 साली झालेल्या खरीप पीक नुकसानाची भरपाई म्हणून हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश देण्यात आले. बीड जिल्ह्यातील सुमारे 13,000 ऊसतोड मजूर महिलांची गर्भाशय काढल्याची धक्कादायक माहिती चौकशी समितीच्या तपासात उघडकीस आली. आरोग्याबद्दलचं अज्ञान, लहान वयात होणारी लग्न यातून हे प्रकार घडल्याची माहिती चौकशी समितीच्या अध्यक्षा डॉक्टर नीलम गोर्हे यांनी दिली आहे. नाशिक महानगर प्रदेशामध्ये मेट्रो प्रकल्प राबवण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यात 33 किलोमीटर लांबीची मुख्य मार्गिका आणि 26 किलोमीटरची अंतर्गत भागातील पूरक मार्गिका यांचा समावेश आहे. महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 यामध्ये दुरुस्ती तसंच सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यामध्ये प्रामुख्यानं पूर्णतः दारूबंदी असलेल्या क्षेत्राकरता शिक्षेच्या विद्यमान तरतुदीची व्याप्ती वाढवण्यात आली. नाशिकच्या पंचवटीतील चव्हाण नगरच्या समोर असलेलं लंडन पॅलेस महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं जमीनदोस्त केला. महापालिका प्रशासनानं ही कारवाई पूर्ण केली. कॉलेजमध्ये मुलींची छेडछाड करणाऱ्या रोड रोमिओंना पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर पोलिसांनी चांगलाच दणका दिला. मुलींनी रोड रोमिओंचा त्रास होत असल्याची तक्रार केल्यानंतर पोलीस थेट महाविद्यालयात दाखल झाले. मग छेड काढणाऱ्या रोड रोमिओंना उठाबशा काढायला लावल्या. यापुढे कुणी मुलींची छेड काढली तर खबरदार असं म्हणत पोलिसांनी इशारा दिला. वाशिममध्ये कारंजा दारभा या रस्त्यावर एसटी मोटरसायकलचा अपघात झाला. या अपघातात एक जण जागीच ठार आहे तर एक जण गंभीर जखमी. हिंगोली जिल्ह्यात मागील एका महिन्यांपासून पाऊस गायब झाल्यानं जिल्ह्यातील अनेक भागामध्ये पाऊस अभावी पिकं धोक्यात आलेली आहे. सेनगाव तालुक्यातील कापडसिंगी साखरा या विभागामध्ये खडकाळ जमीन असल्यानं पीक वाळू लागलेली आहेत. सोयाबीन, कापूस, तूर आदी पीक वाळत चालली आहे. वर्धा जिल्ह्यातल्या गिरड चिमूर मार्गावर क्षमतेपेक्षा जास्त कोळसा वाहून नेत असताना एकाच ठिकाणी 2 ट्रक अडकले. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. तब्बल 5 तासाच्या अथक परिश्रमानंतर मोठ्या वाहनांकरता हा मार्ग खुला झाला. गिरड कोरा चिमूर या रस्त्याची क्षमता पाहता जड वाहनांना या मार्गात बंदी आहे. आज पोळा आणि या पोळ्याच्या पार्श्वभूमीवर
वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर पोलिसांनी गव्हाकोल्ली पारधी बेड्यावर धाड टाकत 1,34,000 रुपये किमतीचा मोहा या गावठी दारूचा साठा नष्ट केला. गव्हाकोल्ली पारधी बेड्यावर पोलिसांनी वॉशआउट मोहीम राबवत 1,34,000 रुपये किमतीचा शेतात आणि गावच्या आसपास दडवून ठेवलेला दारूचा साठा नष्ट करण्यात आलाय. या कारवाई ठाणेदार हेमंत चांदेवार यांचं पथक सहभागी झालं होतं. यंदा दुष्काळाचं सावट आहे आणि बैलपोळा सणावर सुद्धा हे सावट दिसतंय. बाजारामध्ये बैलांना सजवण्याकरता विविध साहित्यांची सध्या मोठ्या प्रमाणावर रेलचेल असल्याचं पाहायला मिळतंय, पण खरेदी करता मात्र गर्दी इथं कमी आहे. यंदा या सणावर दुष्काळाची छाया पसरली. वर्ध्यातल्या शेतकऱ्यांना आता ओल्या दुष्काळाचा देखील सामना करावा लागतोय. या समुद्रपूर तालुक्यातील शेतकरी अडचणीत आलाय. या ओल्या दुष्काळाचा परिणाम बैलांच्या पोळ्या सणावर सुद्धा झाला. बाजारात बैल सजावटीचे साहित्य खरेदी करता होणारी गर्दी रोडावलेली दिसते. समुद्रपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यानं शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली आहे. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा रात्री 8 नंतर वाशिम जिल्ह्यात दाखल झाली. जिल्ह्याच्या सीमेवरती हेटी गावात सुभाष राठोड आणि शेतकऱ्यांनी आदित्य ठाकरेंचं स्वागत केलं. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी गोधनाची मंत्रोच्चारात पूजा केली. दरम्यान शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि पोळा सणाच्या शुभेच्छा दिल्या. रहिवाशांचे आरोग्य आणि जगण्याचा अधिकार धोक्यात येईल अशा पद्धतीनं मध्य मुंबईतील बीडीडी चाळींचा पुनर्विकास केला जाणार आहे असा आरोप करत दोन जणांनी त्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयानं याची दखल घेत संबंधित याचिकेवर राज्य सरकारला उत्तर देण्याचे आदेश दिले. माळाच्या परवडणाऱ्या घरांच्या अपेक्षेत असलेल्या मुंबईकरांना सोडतीकरता काही वर्ष तरी प्रतीक्षा करावी लागेल. सध्या म्हाडा प्राधिकरणाकडील गृहसाठा रोडावलेला असताना अनेक प्रकल्प रखडल्याची भर आहे. मुंबई महापालिकेच्या जलविभागाकडून मुंबईकरांना शुद्ध पाणीपुरवठा होत असल्याचा दावा 2018-19 वर्षाच्या पर्यावरण स्थिती दर्शक अहवालात करण्यात आला. मुंबईत फक्त 0.7% दूषित पाणीपुरवठा झाल्याचा अहवालातील आकडेवारीच्या आधारे नमूद करण्यात आलाय. उपनगरीय रेल्वे स्थानकातील गर्दी टाळण्याकरता मध्य रेल्वेनं ATBM साठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान 27 उपनगरीय स्थानकात 68 कक्ष उभारले जाणार आहेत. गेल्या आठवड्यात निरुत्साहात पार पडलेल्या दहीहंडी उत्सवाचा परिणाम मातीची मडकी बनवणाऱ्या उद्योगांवर सुद्धा पडलेला आहे. यावर्षी मडक्यांच्या विक्रीत सुमारे 50-60% कमी झाल्याचं पाहायला मिळालंय आणि त्यामुळे विक्रेते मात्र नाराज आहेत. महानगरातील 60 चौरस मीटर चटई क्षेत्र असणाऱ्या घरांकरता आणि महानगर व्यतिरिक्त इतर शहर आणि गावांमधील 90 चौरस मीटर चटई क्षेत्राच्या घरांकरता GST दर 8% एक टक्का करण्यात आला. त्यामुळे अल्प उत्पन्न गटातील लोकांना हक्काचं घर कमी किमतीत मिळणं शक्य झालंय अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. राजनाथ सिंग आज लडाखच्या दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यात त्यांनी पाकिस्तानला सज्जड दम दिलाय. काश्मीर तुमचा भाग केव्हा होता ज्यामुळे पाकिस्तान आकांतांडव करताय. काश्मीरवर पाकिस्तानचा कोणताही हक्क नाही असं त्यांनी ठामपणे म्हटलंय. लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिल्यानंतर राजनाथ सिंग यांचा हा पहिलाच दौरा आहे. हरियाणामध्ये टोलनाक्यावर महिला कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे. महिलेनं पलटवार सुद्धा केलाय. खेरदी दौला या टोलनाक्यावर एक कार चालक त्याचं ओळखपत्र दाखवून टोल चुकवण्याचा प्रयत्न करत होता, पण टोल भरावाच लागेल असं महिलेनं म्हटलं. त्यामुळे कार चालक संतापला आणि त्यानं धक्काबुक्की सुरू केली. महिलेनं याचा प्रतिकार केला आणि मुजोर कार चालकाला धडा शिकवला. एअर इंडियाचं खासगीकरण करण्याचा सरकारचा निर्धारच आहे असा पुनरुच्चार नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी केलाय. सरकारनं विमान कंपनी चालवण्याच्या उद्योगात पडू नये, ते खासगी कंपन्यांचं काम आहे असं पुरी म्हणतात. नागरी उड्डाण क्षेत्रात 100% परकीय गुंतवणुकीसंदर्भात सरकार सकारात्मक आहे असंही त्यांनी वक्तव्य केलं. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते फिट इंडिया अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी मोदी यांनी फिट इंडिया सारख्या अभियानाची जगातील प्रत्येक राष्ट्राला गरज असल्याचं म्हटलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिटनेससाठी रोज 10,000 पावलं चालली पाहिजेत असं आवाहन केलं. या आवाहनानंतर आता मुंबई पालिका आयुक्त प्रवीण परदेशींनी मालाड परिसरातल्या विकास कामांचा आढावा सायकल चालवून घेतला.
पाकिस्ताननं आज सकाळी गजनवी या क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे. 290 किलोमीटर पर्यंत या क्षेपणास्त्राची मारक क्षमता आहे. भारतानं जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारा कलम 370 हटवल्यानंतर उभय देशांमध्ये तणाव वाढलेला आहे आणि त्याचेच हे परिणाम. जम्मू आणि काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारा कलम 370 रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या विविध याचिकांवर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. इतिहास आता मोठ्या पडद्यावर अवतरणार आहे. पत्ते शिकस्ता हा सिनेमा रसिकांच्या भेटीला 15 नोव्हेंबरला येईल. चिन्मय मांडलेकर या शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसेल. भारतातील पहिली सर्जिकल स्ट्राईक असा या सिनेमातील लढ्याचा उल्लेख आहे. इन्शाअल्लाह हा सिनेमा दिग्दर्शक संजय लीला भन्साळी सलमान खान सोबत करणार होते, पण कथेवरून दोघांमध्ये सतत वाद होत असल्यानं अखेर या सिनेमानं गाशा गुंडाळलाय. अनेक वर्षांनी सलमान खान भन्साळी बरोबर काम करणार असल्याची सध्या चर्चा होती, पण आता मात्र चित्रपट लांबणीवर. या बातम्यांचा बुलेटिनमध्ये वेळ झाले. इथेच थांबण्याची ताज्या बातम्यांकरता पात्र आहात फक्त News18 लोकमत.